आजच्या या रात्री होणाऱ्या भेटीमध्ये त्या विषयावर चर्चा होणारच आहे. गणेश तुला आम्ही थोडासा थांबवतो, आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत. प्रवीण दरेकर जी, नितीन गडकरी राज ठाकरेंच्या भेटीला जातात, कालच्या भाषणानंतर युतीची नांदी झाली आहे का? नाही, एक लक्षात ठेवा, राज ठाकरे साहेबांनी कालच्या भाषणात हिंदुत्वाची भूमिका अधोरेखित केल्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टी आणि नेत्यांमध्ये त्या ठिकाणी स्वागतार्ह असं वातावरण आहे. बरं, कारण शेवटी भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाची भूमिका घेत देशभर त्या ठिकाणी लढते, त्यावर काम करते, आणि अशा वेळेला राज ठाकरे साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्यानं किंबहुना त्यांच्या पक्षाने ही भूमिका घेतल्यामुळे स्वाभाविकपणे गडकरी साहेबांनाही त्या ठिकाणी निश्चितच आनंद होईल. त्याचबरोबर गडकरी साहेबांचे आणि राज ठाकरे साहेबांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. बरं, म्हणजे आजच गडकरी साहेब काय घरी राज ठाकरे साहेबांच्या गेलेत असं नाहीये. अनेकदा गडकरी साहेब त्यांच्या घरी गेलेत, ते गडकरी साहेबांना भेटलेले आहेत, आणि त्याच्यामुळे निश्चितच चांगल्या प्रकारचं संबंध या दोन्ही नेत्यांमध्ये त्या ठिकाणी आहेत. बरं, आता काल भाषण झाल्यामुळे स्वाभाविकपणे ते भेटल्यावर त्याला चर्चेत किनारा असणारच, असं काही नाही की दोन राजकीय नेते भेटल्यावर कालचं भाषण, एकंदर राजकीय परिस्थिती, त्यांनी घेतलेल्या भूमिका, त्यांनी केलेल्या टीका, या स्वाभाविकपणे त्यावर चर्चा होऊ शकते. आणि भविष्याच्या काळा भविष्याच्या वाटचालीमध्ये चांगली सूचिन्ह पण असू शकतात, असं काही काय होणारच नाही असं काही मानायचं कारण नाही. बर, म्हणजे युतीचे संकेत तुम्ही देता एक प्रकारे, ठीक आहे. आपल्याबरोबर आहेत शिवसेनेच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर. किशोरीताई, प्रवीण दरेकर स्वागत करतायत कालच्या भाषणानंतर. आज ज्या पद्धतीने गडकरी भेटीला गेलेले आहेत राज ठाकरेंच्या, शिवसेना कसं बघते या भेटी?